नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं उत्तम साहित्य या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण उत्तम सदाकाळ यांची फसगत ही कथा ऐकणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आजची कथा कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की लिहा चला तर मग ऐकूया उत्तम सदाकाळ यांची कथा फसगत कुंभाराच्या बंड्याची तोंडाने कुर्र करत पळणारी फटपटी शिरपाच्या दारापुढं थांबली आणि बंड्यानं आवाज दिला शिरपा दादा शिरपा दादा पियड दे पियड तशी शिरपाची बहिरी म्हातारी बाईजा बाहेर आली काय रे बंड्या कशापायी वरडतोस आणि येडं कुणाला म्हणतो र चाटाळा म्हातारे येड न व पियड म्हणतोय मी पियड तुझा शिरपा बाप झाला बाप त्याला पोरगा झालाय बंड्याच्या या खुलाशाने म्हातारी चक्रावली अरे काय सांगतोस काय बांड्या माझ्या शिरपाला ताप आला कुठं माझा शिरपा म्हातारीच्या बोलण्याने बंड्याने कपाळावर हात मारून घेतला बशा खानाखुना करत त्याने म्हातारीला नातवाची गोड बातमी समजावून दिली या बातमीनं म्हातारीला आभार ठेवणं झालं शिरपाला तिनं खस्त खाऊन मोठा केला होता शिरपा वर्षाचा असतानाच त्याचा बाप गेला होता पण बाईचा हिंमत हारली नव्हती गेल्याच वर्षी तिनं मोठ्या धडाक्यात शिरगावच्या धाकू पाटलाची पोरगी मायना सून करून आणली होती धाकू पाटील म्हणजे बडी आसामी मागच्याच महिन्यात मैना बाळांतपणाला माहेरी गेली होती आणि आज म्हातारीला गोड बातमी समजली ती तशीच शिरपाला शोधायला पळाली शिर्पा भेटला युठोबाच्या देवळात म्हातारीनं शिरपाला बातमी सांगताच शिर्पा आनंदाने आणि यडापिसाद झाला आई निरोप कोण घेऊन आलं असं विचारताच बंड्यानं निरोप दिला असं म्हातारीनं सांगितलं शिर्पानं लगेच जाऊन बांड्याला गाठला बंड्या तुला कुणी तर सांगितलं शिर्पा दादा दा, मी ही बातमी हायवतीकडून ऐकली तोच निरोप घेऊन आला होता बंड्याने खुलासा करता शिर्पा विचारात पडला एवढी गोड बातमी सासऱ्याने स्वतः येऊन सांगण्याऐवजी त्या पेताडा हायबतीकडे कशी सांगितली खात्री करून घ्यायला हवी आणि म्हणून शिर्पा हायबतीकडे निघाला बराच वेळ धुंडाळल्यावर त्याला हायवती भेटला पण हायवती पार फुल्ल झालेला होता सुतार आळीला हायवती मातीत लोळत होता त्याचा लेंगा पार ओला झालेला तोंडाचा तर नुसता घामघामाट गम सुटलेला शिरपानं नाकाला हात लावतच त्याला विचारलं काय र हायब्या तुझ्याकडे कुणी निरोप दिला आणि मला पोरगा झाला ही, ही बातमी खरी आहे ना डोळे न उघडताच हायवतीनं चाचरत म्हटलं पण तू कोण अरे हाय व्या मी शिर्पा ओ, वै, वै। शिर्पा आधीरपणे शिरपानं उत्तर दिले तसा हायबती म्हणाला अहो होय होय शिर्पालाच पोरगा झालाय असं म्हणून हायबतीची पुन्हा ब्रह्मानंदी टाळी लागली मग त्याला तसाच टाकून शिरपा उठला आता शिर्पाची पक्की खात्री झाली होती कारण दारू प्यायल्यावर सगळेच खरे बोलतात हे त्याने ऐकले होते आनंदाने गुणगुणतच शिर्पा घरी निघाला शिर्पाच्या घरी शेजारी पाजारी गोळा झाले होते शिरपाला मुलगा झाला ही बातमी यव्हाना गावभर पसरली होती शिरपानं गणूच्या हाटीलातून रगड पेडे आणून गावभर वाटले आणि कधी एकदा मुलाचं तोंड पाहतोय असं शिरपाला झालं म्हातारी सुद्धा नातवाला बघायला ना हारकली होती पण शिरपाची सासरवाडी बरीच लांब होती बैलगाडीनं तिकडे जायला जवळजवळ दोन दिवस लागायचे यष्टीची काही सोय नव्हती तेव्हा म्हातारी शिरपाला म्हणाली शिर्पा अरे नातवाला कधी बघेन असं झालंय बघ पण शिरगावला जायचं म्हणजे दोन दिवस लागणार आणि तोपर्यंत पोराची पाची येईल तवा असं कर समजा नातेवाईक आणि गावकऱ्यांना घेऊन आपण शिरगावला पाचीच्या तयारीनं जाऊ म्हातारीच्या या आज्ञेसरशी शिरपानं लगेच सगळी जुळवाजुळव केली पाचीसाठी पाच सात बैलगाड्या निघाल्या गावातील महिला पुरुष तरणी ताठी म्हातारी सगळी मंडळी हाऊसेनं बैलगाडीत बसली एका गाडीत बजनी मंडळही बसलं बैलगाड्यांचा हा ताफा मोठ्या जोशात शिरगावला निघाला दोन दिवसांनी हा तापा शिरगावच्या वेशीतून आत घुसताच तिथले गावकिरी फार चाड झाली भजनी मंडळाचा अभंग गवळणींचा गाडीत नुसता दणका चालला होता आणि शिर्पा विजयी विरासारखा पुढच्या गाडीत उभा होता हे सारं लटांबर बघून जोतो तोंडात बोट घालत होता गाड्या धाकू पाटलाच्या वाड्यापुढे येऊन थांबल्या बाहेरच्या गोंधळानं पाटील धावतच बाहेर आली जावय बापूंना बघून पाटील आनंदाने म्हणाले जावय बापू या 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 लय आनंद झाला बघा तुम्हाला बघून आणि एवढ्या तयारीनं कुठं जत्रेला निघालाय होय तसा शिरपा म्हणाला अहो मामा जत्रला नाही पोराच्या पाचीला आलोय पाचीला पोराच्या पाचीला पण कुणाच्या पोराच्या पाचीला सासरा जरा बांजाळून बोलला हे काय बोलतंच लावलंय सासरे बोवा अहो माझ्याच पोराच्या पाचीला आलोय का छ्या मारी हे काय आकारी तुमच्या पोराची पाची पण मैनेला कुठं पोरग झाले बुवा असं बोलताच शिर्पा जरा गोंधळा आणि त्या गोंधळातच तो सासऱ्याला म्हणाला काय म्हणता बुवा पोरगा झाला नाही मी काय अष्टा करतोय वय तुमची तसा पाटीलही पार वांजाळला तो तसाच तिरीमिरीत म्हणाला थांबा तुमची खात्रीच होऊ द्या मी मैनालाच बोलावतो बाहेर असं म्हणून पाटलानं ना मैनाला बाहेर बोलावलं बाहेर येताच पाटील सोडून शिरपासह सगळ्या मंडळींचे डोळे पांढरे झाले ज्याच्या पाचीला आले ते चिरंजीव अजून महिन्याच्या पोटातच होते रागा रागानं शिर्पानं मागच्या बैलगाडीतून हायवतीला शोधून काढला आणि खाडकन त्याच्या मुस्कटात लागावली तर पार हपकूनच गेला शिरपानं रागातच त्याला म्हटलं तूच म्हणालास ना शिर्पाला पोरगा झालाय म्हणून अहो म्याच म्हणालो की हायवती उत्तरला मग हे काय आहे शिर्पानं मैनाकडं बोट दाखवून हायवतीला विचारलं शिर्पा दादा पण मी निरोप आणला तो सुताराच्या शिरपाला मुलगा झाल्याचा तुला मुलगा झाल्याचं मी कधी सांगितलं हायबतीच्या या उत्तराने दात दातखेळच बसली त्याची पार फसगत झाली होती सुताराच्या शिर्पाला मुलगा झाला होता पण चुकून आपल्यालाच पोरगा झालाय या भावनेनं शिरपाने ही सगळी जुळवाजुळव केली होती मग मा खाली मान घालून त्याने बैलगाड्या परत माघारी फिरवल्या मैना मात्र डबडबलेल्या डोळ्याने आपल्या धन्याकडे पाहत होती आणि मग अशी उत्साहाचा धुराळा उडवत आलेल्या बैलगाड्या आता गब गुमानविषयी बाहेर निघाल्या होत्या